गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या उदासीनतेमुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता, मात्र आता काही देशात करोनाचं पुन्हा एकदा थैमान सुरू झाल्याचं वृत्त पाहून जिल्ह्यातील नागरिक लसीकरण करण्यासाठी धाव घेऊ लागल्यानं लसींना मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून ठाणे महापालिका तसंच जिल्हा आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून आजपासून जिल्हा रुग्णालय तसंच पालिकेच्या 9 आरोग्य केंद्रात ठाणे महानगरपालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कोविड पार्किंग प्लाझा, किसननगर हेल्थ सेंटर, मानपाडा हेल्थ सेंटर, शीळ हेल्थ सेंटर, वाडिया हेल्थ सेंटर, लोकमान्य कोरस हेल्थ सेंटर, रोझा गार्डन या हेल्थ सेंटर, कौसा या ठिकाणी कोविशिल्ड लसीकरण सुरू होणार आहे. या सर्व ठिकाणी नागरिकांना लागणारे कोविडचे बुस्टर डोसही उपलब्ध होतील. भारतात जरी करोना आटोक्यात असला तरी तो अजून संपलेला नाही. इतर देशांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यानं नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये लसीचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे राज्य शासनाने. भारताच्या बाहेर जर तुम्ही बघाल तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतं आहे, मोठ्या प्रमाणात केसेस आढळतात आहेत. कोरोनापासून वाचायचं असेल तर लसीकरण हे खूप मुख्य साधन आहे. सो मधल्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याकडे कोरोना नव्हता त्या कालावधीमध्ये आपल्याकडे लसीकरणाचं प्रमाणसुद्धा कमी होत होतं, पण आता जसा बाहेरच्या देशांमध्ये आणि कोरोना वाढतो आहे त्या अनुषंगाने ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाची मागणी होत होती. त्या अनुषंगाने जसा आम्ही पाठपुरवठा केला होता राज्य शासनाकडे, त्या अनुषंगाने आपल्याकडे आता लसीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सो ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने आपण पूर्ण नागरिकांना असं आव्हान करत आहोत की हे लसीकरण पूर्णपणे मोफत आहे. ज्यांचा बूस्टर डोस राहिलेला आहे, ज्यांचा सेकंड डोस घ्यायचा राहिलेला आहे किंवा ज्यांनी अजिबातच वॅक्सिनेशन केलेलं नाही आहे अशा प्रत्येक 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या 9 जागांवरती वेगवेगळ्या ठिकाणांवरती दररोज लसीकरण सत्र सुरू करण्यात आलेलं आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या लसीकरणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि स्वतःला कोरोनापासून वाचवावं. थँक्यू.